दोन दिवसामध्ये आम्हाला जर न्याय नाही भेटला तर आम्ही बुधवारी 4 वाजता आम्ही दोघंही पती आती पत्नी आम्ही दोघंही पावरहाऊसच्या गेटवर पूर्ण उपोषणात असणार आहोत. बाबा काळजी करू नका, आम्ही तुमच्या सोबत आहोत. मकरंद पाटे पण सोबत आहे, आम्ही पण तुमच्या सोबत आहे, काळजी करू नका. आणि सर 15 रुपयाचा मीटर येतो, दारिद्र्यरेषे खाली 15 रुपयाचा मीटर येतो. 15 रुपयाच्या मीटरला जर एवढं बिल येत असेल तर आम्ही कसं भरणार मजुरी करून? तुमचं मीटर 15 रुपयाचं आहे का? हो, दारिद्र्यरेषे 15 रुपये कनेक्शन. हा 15 रुपयाचं मीटर दारिद्र्यरेषे खाली आणि घरकुलाचा मीटर येतो. ठीक आहे, काळजी करू नका, आम्ही प्रयत्नशील राहू. हो नमस्कार, आता मी ज्या ठिकाणी उभा आहे ते आहे येडगाव या ठिकाणची भोरवाडी. आणि इतक्या उशिरा या ठिकाणी येऊन बातमी करण्याचं प्रयोजन इतकंच आहे की महावितरणचा जो भोंगळ कारभार मागच्या काही दिवसांपासून जुन्नर तालुक्यात चालू आहे त्याचा कळस, म्हणजे त्याचा अगदी कळस महावितरणने केला आहे असं एक उदाहरण आपल्यापर्यंत आपल्या कानी आलं होतं. आणि त्यानिमित्ताने आपण बातमी करण्यासाठी इथपर्यंत पोहोचलो आहे. महावितरणचे आत्तापर्यंतचे जे आपण प्रॉब्लेम पाहिले, म्हणजे पटाडे कुटुंबियांमधले 2 व्यक्तींची मयत होणं असेल, किंवा उमरज या ठिकाणी एका 12 वर्षाच्या मुलाला तारेला शॉक लागून त्याचा जीव जाणे असेल, किंवा वीज वितरण कंपनीच्या ताराखाली लोंबणं असेल, शेतकऱ्यांचे लाईट बिल न भरल्यामुळे वीज कनेक्शन तोडणं असेल, ह्या सगळ्या गोष्टी आत्तापर्यंत समोर येत होत्या. परंतु आज वीज वितरण कंपनीचा अक्षरशः निर्लज्जपणा समोर आला असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आजपर्यंत शेतीपंपांची भरमसाठ बिलं आलेली आपण पाहिलेली आहेत, परंतु एका सर्वसाधारण कुटुंबाच्या, म्हणजे ज्या घरामध्ये आजही चुलीवरती स्वयंपाक होतो अशा कुटुंबाला, मातंग समाजाच्या ह्या कुटुंबाला 2,35,900 रुपये लाईट बिल आलं आहे. आपण या ठिकाणी पाहू शकतो 2,35,980 रुपये हा लाईट बिल आहे. त्यांनी MSEB कडे चौकशी केली की आम्हाला एवढा लाईट बिल कसा आला, तर MSEBने त्या आकड्यावरती काट मारून त्यांना सांगितलं की तुम्हाला 84,600 रुपये लाईट बिल भरावं लागेल. म्हणजे असं कुठलं उपकरण घरात वापरलं की 2,50,000 रुपये महिन्याला बिल येतो, याचा खुलासा खरं तर महावितरण या निमित्ताने करणं गरजेचं आहे. मागच्या काही महिन्यांची आम्ही यांच्या बिलांची थोडीशी पडताळणी केली. 2009 साली यांनी वीज वितरण कंपनीचं कनेक्शन घेतलं, त्यावेळी 3 महिने मिळून लाईट बिल येत होतं. तेव्हा त्यांना 200-250 रुपये लाईट बिल येत होतं. मागची जे 2 महिने गेलेत, मागच्या 2 महिन्यात त्यांना लाईट बिल हे 0-0 आलेलं आहे, म्हणजे लाईट बिलच आलं नाही. त्या संदर्भातही त्यांनी चौकशी केली असं त्यांचं म्हणणं आहे. तर त्या संदर्भात चौकशी केल्यावर त्यांना सांगितलं की जुलै महिन्यात पुढच्या महिन्यात तुम्हाला जे बिल येईल त्याच्यात ते ॲड होऊन येईल. असं हे 3 महिन्याचं मिळून 2,35,980 रुपये हा MSEBचा भोंगळ कारभार खरं तर या निमित्ताने समोर आला आहे की घरगुती जी बिलं आहेत, म्हणजे ज्या घरात आजही चुलीवरती स्वयंपाक केला जातो असं मातंग समाजाचं हे कुटुंब आपल्यासोबत आहे, त्यांना 2,35,980 रुपये लाईट बिल आलं आहे. त्या कुटुंबाचे कुटुंब प्रमुख आपल्यासोबत आहेत. बाबा नेमका काय प्रकार आहे हा? नेमका असं झालं आहे का, मी ज्या टायमाला तिथं गेलो सुरुवातीला आम्हाला जे बिल आलं 2,68,000 बिल आलं आम्हाला, त्या टायमाला आम्ही त्या ऑफिसमध्ये गेलो. तर ऑफिसमध्ये गेल्यानंतर ते म्हणले की आम्हाला तुम्हाला आता बिल कमी करून दिलं जाईल. तर बिल कमी करून दिल्यानंतर 84,400 बिल कमी करून ते म्हणले, आम्ही काय सांगितलं त्यांना का आमची एवढी ऐपत नाही भरण्याची, तर ते म्हणले हप्त्याने भरा. तर हप्त्याने भरू शकत नाही म्हणलं, आमची मजुरीने काम करतो आहे आम्ही, माझ्या मिसेसला 200 रुपये रोज आणि मला 300 रुपये रोज आहे, असे साधारण 500 रुपये आम्ही मजुरी करतो आहे साधारण, आणि आमचं कुटुंब त्याच्यावरती. आम्ही थोडंसं लॉकडाऊनमध्ये ना थोडंसं आम्ही काय केलेलं आहे का, थोडंसं मच्छी व्यवसायामध्ये याच्यामध्ये केलं आहे मजुरी नाही म्हणून, याच्यासाठी आम्ही केलं आहे. तेव्हा परत आम्ही गेलो तर ते म्हणले करू आम्ही करू. नंतर त्याच्यानंतर आम्हाला दुसरं बिल आले, 2,40,000 रुपये बिल आले ऑगस्ट महिन्याचं आणि त्याच्यानंतर म्हणले कमी करू, ते होत नाही. मग याच्यासाठी काय करावं आम्ही, काय आत्महत्या करावं की काय करावं? बाबा तुमच्या घरात उपकरणं काय 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 चालतं? लाईटीमध्ये फक्त आमच्याकडे 2 बल्ब आहेत, घरगुती फ्रीज आहे आणि TV, याच्यापेक्षा इतरच काय नाही आणि 2 बल्ब आहेत. हे आता 2,35,000 बिल आले, आता हे काय भरायचं? नाही भरू शकत नाही आम्ही, आम्हाला आत्महत्या करायला लागेल. अधिकाऱ्यांनी काय सांगितलं तुमचं नाव काय? तुम्ही जेव्हा तिथे गेले होते MSEBच्या ऑफिसमध्ये, त्या अधिकाऱ्यांनी काय सांगितलं तुम्हाला? अधिकाऱ्यांनी सांगितलं तुम्ही हप्त्याने भरायचे. कोण अधिकारी होते? ते पटेल साहेब होते, ते बदलून गेले. तुमच्या मीटर संदर्भात त्यांनी काय सांगितलं? हो मीटर चौकशी केली, मीटर चेक करा पण नेला होता त्यांनी, मीटर चेक करून आले, पण ते पटेलचा साहेब होते ते आता बदली होऊन गेलेले. मीटर त्यांनी चेक केला, मग काय नादुरुस्त आहे, चालू आहे काय? ओके ओके आहेत म्हणतात, मीटर चालू आहे म्हणतात ते. मावशी काय सांगाल नेमकं? नेमकं काय आमची परिस्थिती नाही आता एवढी भरायची लाईट बिल.
नाही तुम्ही त्या एमएसबीच्या ऑफिस मध्ये हा तुम्हाला जो 235,980 रुपये लाईट बिल आला आहे तेव्हा हे लाईट बिल आल्यापासून एमएसबीत किती वेळ गेले तुम्ही? आम्ही चांगलं 15 दिवस रोज म्हणलं जात होतो. मग ते अधिकारी काय सांगतात तुम्ही 15 दिवस गेले? अधिकारी सांगत होते की होईल कमी, आज नाही साहेब, उद्या नाही ते साहेब, 2 दिवसांनी या, 4 दिवसांनी, 8 दिवसांनी. आणि ते पटेल साहेब होते ना ते काय म्हणले, एक दिवस म्हणले आम्हाला का तुम्हाला कामच नाहीत का, तुम्ही सारखे इथे येतात एवढे बिल आले म्हणत आपल्या बोलायच लागेल ना, ते जायच लागेल ना. पटेल साहेब म्हणले का तुम्हाला कामच नाही, कमी करून दिला ना तर 84,000 काय आहे तर ते म्हणले का हप्त्याने भरा, म्हणलं आम्ही भरू शकत नाही, नाही भरू शकत म्हणले, म्हणले थोडं थांबा होईल काहीतरी त्याच्यात. त्याच्यात काय होणार, ऑगस्ट महिन्यात परत आम्हाला बिल आलं 2,40,000. तुमचा मीटर पण व्यवस्थित आहे तुमच्या घरात? ओके, आम्हाला काय कळतंय, चेक करून आणलं त्याने मीटर, आम्हाला काय समजतंय त्या मीटर मध्ये, ते बोलतात ओके. मग आता पुढे काय माहिती, तुम्ही आता ते दिलेत तिथे सगळे तुमच्याकडनं, त्यांनी बिल वगैरे ओरिजिनल घेऊन ठेवले? हो घेतले. त्यांनी सांगितले काय आता अधिकाऱ्यांनी? अधिकाऱ्यांनी सांगले आम्हाला 2 दिवस द्या, आम्ही बघतो काहीतरी. ते मंत्रला कोणतं मोठं ऑफिस आहे तिथं येऊन लाईट बिल काय करतो. त्या गोष्टीला किती दिवस झाले? 3 दिवस झाले. त्यांचा काय फोन वगैरे? नाही अजून नाही काय. तुम्ही पण नाही संपर्क? नाही, ते बोलले ते 2 दिवसांनी तुम्हाला आम्ही सांगतो, मग आम्ही नाही संपर्क. आता उद्या जाणार त्यांच्या? आता उद्या जाऊ. मग आता तुमची काय तुमची भूमिका काय? आम्ही लाईट बिल भरू शकत नाही. आमच्या रेग्युलर प्रमाणे काय 400-450 रुपये काय येत होता ना, त्याप्रमाणे आम्ही 3 महिन्याचं लाईट बिल भरू, मे, जून, जुलै. आणि आता हे ऑगस्टचं एक भरू, 2,500 रुपये भरायचे आमची परिस्थिती आहे, याच्यावर आम्ही लाईट बिल भरू शकत नाही. जर त्यांनी त्यांचा मीटर काढून न्यावा, आम्ही आमचा अंधारात राहू. नाही तर त्यांनी जर बिल आपलं माफ केलं नाही सर, तर आम्ही बुधवारपासून अमर उपोषण दोघं करणार आहेत पॉवर हाऊसला, नारायणगावला. हो, आणि मंच कार्यकर्त्यातर्फे मकरंद भाऊ पाटे आहेत ना यांच्यातर्फे आम्ही तीव्र आंदोलन करणार. एमएसबीवाडा धडा कसा शिकवायचा हे आम्ही ठरवू. नक्कीच आपण पाहतोय की एमएसबी बोर्डाच्या माध्यमातून ह्या कुटुंबाला किती नाहक मनस्ताप सहन करावा लागलाय. हे येडगाव या ठिकाणच्या भोरवाडी परिसरातलं एक मातंग कुटुंब आहे, गरीब कुटुंब आहे की ज्यांचं उदरनिर्वाह हा रोज मजुरी केल्यानंतर त्यांच्या घरातली चूल पेटते. आणि अशा गोरगरीब कुटुंबांना जर हे महावितरणवाले असे नाडणार असतील, असं जर त्यांना त्रास देणार असतील, तर ह्या गोरगरीब जनतेने न्याय कुणाकडे मागायचा हा खरं तर प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय. बाबा तुमचं नाव काय? शांताराम बाबू उमाप. मावशी तुमचं काय नाव? अनिता शांताराम उमाप. उमाप हे उमाप म्हणून येडगाव भोरवाडी या ठिकाणचं हे कुटुंब आहे. खरं तर 2,35,980 इतकी अमाऊंट असलेलं लाईट बिल, प्रेक्षकांना मी सांगेल की इतकी अमाऊंट असलेलं लाईट बिल आपणही कदाचित पाहिलं नसेल, तर एकदा पाहून घ्या एमएसबीचा भोंगळ कारभार कशा पद्धतीने आहे. 2,35,980 रुपयाचं लाईट बिल, आणि आपल्या एका चुकीमुळे ते लाईट बिल वाढून आले हे एमएसबीला माहीत असताना देखील एमएसबीने ते कमी करून दिलेलं लाईट बिल 84,600 आहे. आणि आता पुन्हा एकदा 2,40,000 लाईट बिल. 2 दिवस झालं लाईट बिल दिलंय आम्हाला. तो किती? 2,40,000. 2,48,000 होतं, आता परत 2,40,000 आहे. म्हणजे पहिल्यांदा बिल आला तो 2,35,980 आणि आता पुन्हा बिल आला तो 2,38,000. 2,40,560 रुपये. म्हणजे हा आलेला 2,35,980 रुपयाचं लाईट बिल, आणि परत त्यांना जे दुसरं लाईट बिल आलं ते 2,40,000 समथिंग काहीतरी अमाऊंटचं ते लाईट बिल आलं. म्हणजे घरगुती वीज विजेची बिलं जर 2-2, 2.5-2.5 लाखात येत असतील अशा गोरगरीब जनतेला, असं हे काय वापरतात हा प्रश्न खरंतर या निमित्ताने उपस्थित होतो. MIDC मध्ये ज्या मोठमोठ्या कंपन्या असतात किंवा मोठमोठे जे ऑफिसेस असतात की ज्या ठिकाणी 4-4, 5-5 टनाचे AC दिवस रात्रभर चालू असतात, अशा मोठ्या मोठ्या ठिकाणी सुद्धा इतकी 2.5-2.5 लाखाची बिलं आजपर्यंत आली नसतील, इतकं आवाच्या सावा बिल या ठिकाणी आले. प्रश्न हा लाईट बिल इतकं यांना आल्याचा नाही आहे, किंवा प्रश्न हे लाईट बिल का आलं असा नाही, प्रश्न हा आहे की MSEB मग नेमकं करते काय. म्हणजे जेव्हा आम्ही शेतीपंपाची बिलं भरत नाही तेव्हा तुम्ही आमच्याकडे वीज तोड करायला येता, जेव्हा आमच्या शेतांमध्ये तारा लोंबकळलेल्या आहेत, आमच्या इथे डिप्यांना फ्यूज नाही आहेत, तिथं शेतकरी तुमचा वायरमन न येता शेतकरी स्वतः त्या ठिकाणी जाऊन फ्यूज टाकणे असेल, किंवा वायरिंगची काही प्रॉब्लेम झाला असेल शेतकऱ्याला पाणी भरण्यासाठी, ते प्रॉब्लेम शेतकरी स्वतः त्या ठिकाणी DP वर जाऊन सॉल्व्ह करतो. तुमच्या DP ह्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये उभ्या आहेत, त्याचं देखील शेतकऱ्याला आजपर्यंत भाडं मिळालं नाही, त्या संदर्भात शेतकरी संघटना आंदोलन करते.
असे अनेक प्रश्न ह्या एमएसईबीच्या माध्यमातून आहे। विशेषतः जुन्नर तालुक्यात जे एमएसईबीचे अधिकारी किंवा जे कर्मचारी किंवा जे वायरमन काम करतात त्यांचं काम अतिशय निकृष्ट दर्जाचंच आहे। वारंवार त्यांच्या संदर्भात आंदोलन झाली, निदर्शन झाली, वारंवार जुन्नर तालुक्यात ज्या घडायला नको होत्या अशा दुर्दैवी घटना घडून गेल्या, तरी देखील ह्या एमएसईबीला जाग येत नसेल तर निश्चितच संपूर्ण जुन्नर तालुक्यातील जनता ह्या एमएसईबीला या निमित्ताने कान उघडणी किंवा एमएसईबीला जागेवर आणण्याचं काम या निमित्ताने करेल। मी या माध्यमातून या विभागाचे लोकप्रतिनिधी म्हणजे जुन्नर तालुक्याचे आमदार अतुल बेनके असतील किंवा खासदार डॉक्टर अमोल कोल्हे असतील यांना देखील मी या माध्यमातून हे आवाहन करतो की घरगुती विजेची बिलं या गोरगरीब जनतेला दोन दोन अडीच अडीच लाख रुपयाची यायला लागलेत, त्यामुळे एमएसईबी नेमकी करते काय याकडे आपण देखील लोकप्रतिनिधी म्हणून लक्ष देण्याची गरज आहे। ह्या झोपलेल्या आणि खुर्च्या उभवणाऱ्या एमएसईबीच्या अधिकाऱ्यांना आपण वेळीच सावध करणं गरजेचं आहे, नाहीतर हा जुन्नर तालुका आहे, ह्या जुन्नर तालुक्यातील जनता जर एकवटली आणि जर त्या ठिकाणी निदर्शनं किंवा आंदोलनं झाली, कारण प्रत्येक गावात एक ना एक काही ना काहीतरी एमएसईबीची समस्या आहे, ज्या गावात पाऊल आपण टाकतोय त्या गावात प्रत्येक व्यक्ती, त्या गावचे सरपंच, उपसरपंच, लोकप्रतिनिधी सगळेच सांगतात आमच्या गावात एमएसईबीचा हा प्रॉब्लेम आहे, आमच्या गावात एमएसईबीचा तो प्रॉब्लेम आहे। एवढे अधिकारी कर्मचारी एमएसईबीचे त्या एसी केबिनमध्ये बसून फक्त खुर्च्या उभवत आहेत का याचा विचार आता लोकप्रतिनिधींनी देखील करणं गरजेचं आहे। ह्या उमप कुटुंबाला जे लाईट बिल आले त्या संदर्भात एमएसईबीने जर लवकरात लवकर कार्यवाही जर त्याच्यावर केली नाही तर भविष्य काळामध्ये आम्ही त्या ठिकाणी दोघं पती पत्नी आवरण उपोषणाला बसू असा इशारा देखील या कुटुंबाच्या वतीने देण्यात आलेला आहे। या एमएसईबीच्या अधिकाऱ्यांना या माध्यमातून हीच विनंती, आपल्याला करता आले तर चांगलं काम करा, ह्या गोरगरीब जनतेचा आशीर्वाद घ्या, परंतु ह्या गोरगरीब जनतेला त्रास देण्याचं काम तुम्ही या करू नका, अशीच विनंती या माध्यमातून एमएसईबीला आपण करूया। अभिषेक वामन, विघ्नहर टाइम्स, भोरवाडी। बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स, शोध बातमीचा, ध्यास सत्याचा, आपलं चॅनल, आपली बातमी सबस्क्राइब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका।